काही झालं की कुणी उठायचं, येस साईटी लावा. एखाद्याला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही मोगलं आहे का? व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. आज पण मला ती बातमी खरी आहे का खोटी अजून खात्री नाहीये, पण मला कळलं की आमचे सहकारी अनिल देशमुखांना आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन दिला, सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला. वास्तविक ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यावर जे आरोप झाले, आता ते आरोप तुम्ही केले नव्हते, त्यावेळेसच्या कमिशनरही केलेले होते, पण त्या आरोपामध्ये काहीच तथ्य तसं निघालं नाही. परंतु देवेंद्रजी, अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी, भुजबळ साहेब असतील किंवा कुणी त्या ठिकाणी असतील, माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही मोगलं आहे का? ही कुठली पद्धत? त्याच्या संदर्भामध्ये शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी 1 वर्षाकरता, 5 वर्षाकरता, जन्मठेपेकरता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी व्हावी. परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले, संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती, सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं. शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना, आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एस आय टी, आता अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो, त्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये महागाई आकाशाला भिडली आहे, बेरोजगारी आहे, तरुणांना त्या ठिकाणी काम नाही, त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. उद्योग त्या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही आमच्यापेक्षा चांगल्या कल्पना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या राबवा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. अलीकडच्या काळामध्ये आपण पीक विम्याच्या करता तुम्ही नेहमी मुख्यमंत्री म्हणून विम्याचं एवढं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करायचा की विमा उतरवला म्हणजे पैसे मिळालेच पाहिजे असं नाही, तुम्ही अनेक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचा. परंतु तसं जरी खरं असलं तरी साधारण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारची मानसिकता असते की पीक विमा उतरवल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आज पीक विम्याच्या निमित्तानं 75 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, आता तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांनी जाहीर केलं की 1000 तरी चेक मिळाला पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, 1000 पण फार काही रक्कम मोठी नाही, हजारो कोटीचा पीक विमा उतरवायचा. आणि आज शेतकऱ्यांच्या जे मतदारसंघ म्हणजे ज्यांच्या मतदारसंघामध्ये शेतकरी राहतात त्यांच्या भागात जर विचारलं तर आज शेतकऱ्यांच्या मध्ये फार अवस्था वाईट आहे आणि ते अतिशय नाउमेद झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. ह्या गोष्टीकडे पण तुम्ही पीक विम्याच्या बद्दल लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तर त्याच्यामध्ये देखील आपण ह्या निमित्तानं लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं माझी आपल्याला ह्या निमित्तानं विनंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.